सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि अगदी शेवट होतो आहे सगळ्या प्रचाराचा। आणि ह्या सगळ्या ह्यात प्रमुख एक लढत म्हणजे बारामतीची लढत, अत्यंत लक्षवेधी लढत म्हणून त्याकडे पाहिलं जाते। संबंध राज्याचं त्या लढतीकडे लक्ष आहे आणि तिथलेच भाजपचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकरजी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत। तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत। आपण सुरुवात करूया मुलाखतीला। प्रवास तुमचा एवढ्या वळणावळणाचा का होतोय? म्हणजे सुरुवातीला रास, पुन्हा भाजप, पुन्हा वंचित, पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी? नाही, असं काय नाही, वळणं म्हणता येणार नाही, चढ उतार म्हणता येईल। आणि मी रासमध्ये काम केलं आहे, तिथंही प्रामाणिकपणे काम केलं, लोकांनी सगळ्या बघितलं। तिथं साहेबांच्याकडून गोपीचंद पडळकर पक्षात नाही असं म्हटल्यानंतर मी पक्षातून, म्हणजे मी बाहेर पडण्या म्हटल्यापेक्षा त्यांनीच पक्षातून मला बाहेर काढलं आणि मी भारतीय जनता पार्टीसोबत काम करायला लागलो। आणि मध्ये काही आरक्षणाच्या मुद्द्यावरती मी बाहेर पडून राज्यभर चळवळ उभा केली। नंतर वंचित आघाडीच्या माध्यमातून मी लोकसभेची निवडणूक लढलो आणि लोकसभेची निवडणूक लढणार हे मी अगोदरच घोषित केलं होतं, त्यामुळं त्यामध्ये मला काय पर्याय नव्हता। आणि ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1 तारखेला प्रवेश केला। त्यामुळं असं काय नाही, प्रसंगामुळं मी तिथे निर्णय घेत गेलो। वंचित सोडण्याचं कारण काय? म्हणजे मला हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे की लोकसभेला तुमची स्वाभिमानी किंवा काँग्रेसमध्ये चाचपणी सुरू होती, परंतु त्यांनी उमेदवारी दिली नाही, तर वंचितने तुम्हाला उमेदवारी दिली, त्यानंतर पक्षाचं महासचिव केलं? नाही, वंचितनं उमेदवारी दिली असं काय नाही, वंचितचं माझं 1 महिना 2 महिने बोलणं चालू होतं, असं काय ती परिस्थिती नाही आहे। आता लोक त्या पद्धतीनं बोलत राहतात आणि मी वंचितमध्ये गेल्यामुळं वंचितला पण त्याचा बेनिफिट मिळाला, राज्यभर वंचितचा मला फायदा झाला सांगली जिल्ह्यामध्ये, आणि माझे अनेक कार्यकर्ते वंचितसोबत जोडले गेले, त्यामुळं ते काय असा काय फार वेगळा विषय असं म्हणता येणार नाही। पर वंचित मी सोडण्याचं माझं आणि आंबेडकर साहेबांचं कुठलंही वैयक्तिक म्हणजे मतभेद नाहीत, अशा कुठल्याही मुद्द्यावरती मी वंचित सोडलेलं नाही। राज्यभर सगळ्या लोकांच्या हिताचा निर्णय म्हणून मी भारतीय जनता पार्टीत आलो आहे। वंचित सोडताना मी त्यांना कुठंही डिस्टर्ब केलेलं नाही, त्यांच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये बाधा येईल। आता ही निवडणूक प्रक्रिया होती, 288 मतदारसंघ ते निवडणूक लढवत होते, एकाही उमेदवाराला मी डिस्टर्ब केलं नाही किंवा मी ह्याला तिकीट द्या त्याला तिकीट द्या अशी माझी कुठली मागणी नव्हती, त्यामुळं वंचित बरोबर माझं कुठलंही वैयक्तिक मतभेद नाहीत। मुख्यमंत्र्यांची परवा बारामतीमध्ये सभा झाली, त्यांनी असं म्हटले की माझ्या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या। बारामती हा पवारांचा गड मानला जातो, 52 वर्षापासून त्यांची तिथे सत्ता आहे आणि ती अबाधित आहे सत्ता, तर त्या ठिकाणी नेमकं निवडणूक लढण्याचं कारण काय? कारण तुमच्या नावाची चर्चा खानापूर, आटपाडी, जत किंवा सांगोल्यामधनं पुढे येत होती। मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मी कोणती अटक घातली नव्हती, मी तिकीटच मागितलं नव्हतं की मला खानापूर द्या, जत द्या, सांगोला द्या, मी विनाअट गेलो होतो। आणि जेव्हा माझा प्रवेश झाला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बारामतीमधून लढावं लागेल आणि मी ते लगेच स्वीकारलं। मुख्यमंत्री साहेबांनी जे मला सांगितलं, पार्टीनं जे मला आदेश दिला, तो मी मानणारा कार्यकर्ता म्हणून मी तिथं गेलो। आणि नुसतं गेलो नाही, आता तिथं काम केलं। तिथं आता उद्या मतदान होतं 21 तारखेला परवाच्या दिवशी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आज 5 वाजता प्रचाराची मुदत संपते, 1.25 तास राहिलेला आहे। आणि तिथं खूप चांगल्या पद्धतीनं मी निवडणूक उभी केली, लोकांच्यामध्ये गेलो, लोकांच्या प्रश्नाची तिथं जाण करून घेतली, लोकांना बोलतं केलं, चालतं केलं। लोक आज या लोकशाहीच्या प्रवाहात तिथं डायरेक्ट उघड विरोधात यायला लागलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांची परवा फार मोठी सभा तिथं झाली आणि ही खरं तर चांगली प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवण्याचं मी काम केलेलं आहे। म्हणताय की उघड विरोधात लोक यायला लागलेत, म्हणजे त्याचं नेमकं कारण काय? आणि तुम्ही भाषणांमध्ये देखील परवा म्हटलं की मी जे भयग्रस्त वातावरण आहे ते दूर करण्यासाठी या ठिकाणी आलोय, तर असं तुम्ही का म्हणताय बारामतीमध्ये? नाही, बारामतीमध्ये लोकशाहीच नाही ना, 1967 पासून तिथं राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी अगोदर पण असतील तिथं उमेदवार, पण त्याच्यानंतर पवार फॅमिली राजकारणामध्ये आलेली आहे आणि तिथं काय दुसऱ्या विरोधकांचा विषयच नाही। तिथं मतदारांना मतदानाला किंमत असते, मतदान केल्यानंतर फार मोठा काहीतरी आमूलाग्र बदल होऊ शकतो ही प्रक्रियाच लोकांना नाही आहे।
आज आम्ही तिथं गावगाड्यात गेलो, गाव भेटीचा दौरा आयोजित केला. ते लोक म्हटले गावात उमेदवार येत असतो हे पहिल्यांदा घडतंय. म्हणजे जुनी जुनी वयस्कर लोकंसुद्धा म्हणत होती की उमेदवार गावात येणं, त्यांनी काहीतरी लोकांना सांगणं, आव्हान करणं, आम्हाला व्होटिंग करा, का करा, कशासाठी करा, कुठल्या विचारावरती करा, हे सांगणं ही पहिली वेळ आहे. मतदारांना मतपत्रिका येणं, जाहीरनामा येणं, उमेदवाराचं परिचय पत्रक येणं, हे पहिल्यांदा बारामती मतदारसंघामध्ये घडलं. कसं बोलून दाखवतायत लोक? बोलून दाखवतायत ना, हे काय कसं काय आहे? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचे पत्रक फाडून टाकतायत, रागाला आलेत. तुम्ही तुमचे त्यांना ते प्रक्रिया म्हणजे आवडत नाही. तुम्ही कसं काय आला, ही आमचीच मक्तेदारी आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या तिथं. तुमची एक क्लिप देखील व्हायरल झाली की तुम्ही म्हटलं की माझ्या जर कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी राज्यात मी फिरून देणार नाही तुम्हाला. हो, बरोबर आहे. मी ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशी आमचे सुधाकर पांढरे नावाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या लोकांनी केला. आणि तुम्ही सगळ्या चॅनलमध्ये बघितलं असेल, त्यामुळं साहजिक आहे. तुम्ही जर कार्यकर्त्यांना काही केसाला धक्का लावाल तर तुम्हाला अडचण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये. बरोबर. आणि अजून एक महत्त्वाचा म्हणजे प्रश्न असा की तुमचं जे होमग्राऊंड आहे खानापूर आटपाडी, हां, त्या मतदारसंघामध्ये तुम्ही 2009-14 विधानसभेची निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर लोकसभेची ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी तिथले जे आता युतीचे उमेदवार आहेत अनिल बाबर, त्यांनी तुमची लायकी काढली. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं त्यांनी की ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची पात्रता नसताना लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ते, आणि आता तुम्ही त्यांना पाठिंबा दिला. हे बघा, ते त्यांचं मत होतं. त्यांनी ते जाहीर स्टेटमेंट गडकरी साहेबांच्या व्यासपीठावरून केलं होतं. त्यांना काय वाटलं असेल त्यांनी ते केलं. माझं काम काय आहे की भारतीय जनता पार्टीचा आदेश आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सगळ्या महायुती आहे आणि तिथं मी प्रामाणिकपणे त्यांचं काम करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या पदावरती विराजमान होण्यासाठी, उद्धव साहेबांचा अजेंडा त्यांचा उमेदवार आहे हा निवडून जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. अनिल भाऊंच्या विषयी माझ्या मनामध्ये काही नाही आहे, कुठलाही क्लेश माझ्या मनामध्ये नाही. आम्ही जे करतो ते उघड करतो, जे पोटात असतं तेच ओटात असतं. आमच्या पोटात एक आणि ओटात एक असा ठेवणारा मी कार्यकर्ता नाही आणि त्यामुळं अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे आम्ही सगळे उभे आहोत. कार्यकर्त्यांनाही माझं आव्हान आहे की असल्या कुठल्या कोण क्लिपा फिरवत असेल, कोण काहीतरी वेगळा प्रचार करत असेल, गोपीचंदचा आतनं पाठिंबा, आतनं बाहेरनं करणारा गोपीचंद पडळकर नाही. जे करतो ते उघड करतो, सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यामुळं माझं कार्यकर्त्यांनासुद्धा सगळे आव्हान आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी, उद्धव ठाकरे साहेबांच्यासाठी तुम्ही अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. खानापूर आटपाडीच्या विकासाचं राजकारण खऱ्या अर्थानं आता चालू झालं आहे. त्यांनाही वाईट वाटतं की बाबा मागच्या काही काळामध्ये काही चुका झालेल्या आहेत, त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत आणि बोलून दाखवलं त्यांनी. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की अनिल भाऊंच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा. अनिल भाऊंना जे मत देत आहे तेच मला मतदान मिळणार आहे, तेच देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळणार आहे, तेच नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी कुठलाही संभ्रम न करता, काही कार्यकर्ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्याशी माझा काही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझी आणि त्यांची कसली चर्चा झालेली नाही. अनिल भाऊंच्या बरोबर आम्ही ठामपणे आहोत आणि अनिल भाऊंना 50,000 फरकानं आम्ही जिंकून आणणार आहोत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, सोशल मीडियात तुमचा खूप मोठा रीच आहे, परंतु त्याच सोशल मीडियामध्ये तुमची अजून एक क्लिप या मागच्या 15 फिरली, ती म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जी आरेवाडीमध्ये जी शपथ घेतली होती की हो, ती गोष्ट बरोबर आहे की आरेवाडीच्या बनामध्ये आमचा फार मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्या लोकांना मी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीनं आपल्याला सर्टिफिकेट नाही दिलं तर आपण यांना मतदान द्यायचं नाही. आणि त्यानंतर मी लोकसभेची निवडणूक लढवली, लोकांना मी बोललो होतो मी तुमच्याबरोबर आहे, लोकसभेची निवडणूक लढवली, लोकांना ऊर्जा राज्यभर निर्माण केली. आणि त्या दरम्यान आरेवाडीच्या मेळाव्याच्या नंतर महाड ते मुंबई आमची एक पदयात्रा झाली आणि महाड ते मुंबईची पदयात्रा झाल्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट होता, दहशतवाद्यांनी हल्ले केले होते आणि तेव्हा पोलिसांनी ते आमचं आंदोलन सांडपाण्यामध्ये अडवलं आणि तेव्हा सरकारची आणि आमची चर्चा झाली. आमची म्हणजे मी एकटा नाही, आमच्या समाजाचे सगळ्या पक्षातले राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असतील, सेना, भाजप, मंत्री सगळे आणि खासदार ह्या सगळ्यांची चर्चा मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये झाली आणि तिथं आम्ही सगळे ठाम होतो की आम्हाला सर्टिफिकेट द्या. जेव्हा तिथं सचिव लेवलचे सगळे अधिकारी होते, वकील होते आणि मग तिथं ठरलं की बाबा आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही, मग नेमकं काय करायचं, आम्ही तर तुमच्या बाजून आहे. तर मग मधू शिंदे नावाचे आमचे रिटायर्ड IPS अधिकारी आहेत, त्यांची रिट पिटिशन हायकोर्टामध्ये आहे. मग ते सगळे वकील बसून ठरलं की राज्यामध्ये धनगड नाही, जो आहे तो धनगर आहे आणि त्यामुळं हे आम्हाला ॲफिडेविट द्या
आम्हाला कोर्टातनं आरक्षण मिळू शकतं, कारण मराठा समाजाचं आरक्षणसुद्धा कोर्टातनं मिळालं, धनगर समाजाचं आरक्षणसुद्धा कोर्टातनं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे मिळू शकतं. तर सरकारनं ते मान्य केलं आणि आमच्या बाजूनं ॲफिडेविट घातलं. म्हणजे सरकारकडे असणार आमचा प्रश्न आता कोर्टामध्ये आहे आणि सरकार आमच्या बाजूनं ठाम आहे. त्यामुळं लोकांना विश्वास आहे की जे चाललं आहे ते बरोबर आहे. गोपीचंद पडळकरांवरती समाजाचा विश्वास आहे आणि मी विश्वासघात करणारा कार्यकर्ता नाही हे सगळ्या समाजाला माहीत आहे. तुम्हाला वाटते मुख्यमंत्री धनगर समाजाचे प्रश्न सोडवतील? नाही, सोडवत आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी धनगर धनगर एक आहे, आमची ही मागणीच ही होती ना, धनगर नाही धनगर आहेत. ते ॲफिडेविट दिलं, 1000 कोटीचं पॅकेज दिलं, 22 योजना लागू केल्या, काहीतरी प्रक्रिया चालू आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हे सरकार आम्हाला देऊ शकतं, फडणवीस साहेबांचं दुसरं सरकार आम्हाला देईल असं आमच्या सामान्य मेंढक्यालासुद्धा वाटत नाही. दुसरं सरकार देणार नाही ह्याची असं तुम्हाला वाटतंय? पण पवारांचं एकंदरीत आता जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाने थोडी उचल खाल्ले महाराष्ट्रातून, काही बेल्टमध्ये तरुणांचा काही 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 उचल बिचल काही नाही. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये माहोल करण्याचा ते प्रयत्न करतायत, महाराष्ट्रामध्ये जातीवाद परत पेरण्याचा ते प्रयत्न करतायत. लोक या असल्या गोष्टीला भीक घालत नाहीत. लोकांनी या राष्ट्रवादीवाल्यांना आणि काँग्रेसवाल्यांना पुरतं ओळखलेलं आहे, पुरतं ओळखलं आहे. ह्यांनी आता काय नाटकं केली तर लोकांना आता ती आवडत नाहीत आणि लोक ह्यांच्या बाजूनं नाहीत. ते जे बोलतायत तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवा विजताना कसा मोठा होतो तसा हे दिवा विजताना मोठा व्हायला लागला आहे. त्यांच्या ह्या शेवटच्या सभा आहेत. फडणवीसांच्या विरोधात हे राजकारण चालू आहे असं का वाटतं तुम्हाला? ते फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये फक्त ते जातीवरती टीका करतायत. त्यांची भाषणं आहे का सगळ्यांच्या? त्या कमेंट बघा. अरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मला आव्हान करायचं आहे, तुम्ही विचार मांडा ना, शिव्या तुम्ही कमेंटमध्ये शिव्या देणार, जात काढणार, अमकं करणार, तमकं करणार. तुमच्याकडे वैचारिक पातळी तुमची काय आहे ती या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितली. तुम्ही विचारावरती राजकारण करू शकत नाही, तुमचा वैचारिक अजेंडा नाही राष्ट्रवादीचा. काय अजेंडा सांगा ना, राष्ट्रासाठी आहे, राज्यासाठी आहे, शेतकऱ्यांच्यासाठी आहे, काहीच अजेंडा नाही तुमच्याकडं. तुमचं फक्त घरं भरायचा अजेंडा आणि तुमच्या घरातल्या लोकांचं राजकारण पुढं स्टँड होण्यासाठी तुम्ही आता राज्यभर फिरताय. दुसरा त्यामध्ये कुठलाही अजेंडा नाही आहे. तुमचा अजेंडा काय? 12 विधानसभा मतदारसंघाला घेऊन, कारण तिथं असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की 12 प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास झाला, एक आयडल सिटी झालेली आहे. हेच या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत नाही. हा विकास 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 नावाचं जे त्यांनी एक चांगलं गोंडस नाव दिलेलं आहे ते बारामती शहरापुरतं मर्यादित आहे, ते पण रिंग रोडच्या आतमध्ये. बारामती शहरातला सुद्धा काही भाग की ज्यांना आज टँकरनं पाणी मागणी आहे, त्यांना आज जिथं शौचालयाची सुविधा नाही, तिथं आज दलित वस्तीतली काही गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना राहायला घर नाही, तुम्ही अजून घरकुल देत नाही. अरे 52 तुमच्याकडे सत्ता असताना केंद्रात आणि राज्यात तुम्ही साधी घरकुलं देऊ शकत नाही, तुम्ही काय करणार आहे? बारामतीमधल्या ग्रामीण भागामध्ये प्यायला पाणी नाही, जनावराला चारा नाही, शेतीच्या पाण्याचा तर प्रश्नच लांब, प्यायलाच पाणी नाही, तिथं टँकर चालू आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त टँकर बारामती तालुक्यात. मग ह्याची सर्वस्वी जबाबदारी पवार कुटुंबियांनी घेऊन राजकारणामध्ये त्यांनी तर हयात निवृत्त व्हायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचं काय भलं करणार आहे? तुम्ही तिथल्या लोकांना पाणी देत नाही, तिथल्या निरा आणि करा नदीचा जोड प्रकल्पाची मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. तुमच्याकडे कुठला अजेंडा नाही, लोकांना आता कळालेला आहे. बारामतीतल्या लोकांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही ताकदीनं महायुतीच्या बरोबर थांबा. हा गोपीचंद पडळकर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवा. आमदारकीमध्ये काय ताकद असते ती मी या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना दाखवून देतो. आणि बारामती तालुक्यातला जो राहिलेला विकास आहे त्या विकासाची सरकारला मी तुमच्या बरोबर पैसे देणे असतील, निधी देणं असेल, पाणी देणं असेल, तिथल्या युवकांचे प्रश्न असतील, तिथल्या रोजगारांचे प्रश्न असतील, तिथल्या बागायत पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी महाराष्ट्राच्या सरकारला भाग पाडेन. राष्ट्रवादीच्या तिथल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हा आयात केलेला उमेदवार इथे चालणार नाही. अरे बाबा नो, पवार साहेब माळ्यामध्ये जाऊन उभा राहिले, ठीक आहे, पवार साहेबांचं घर आहे, गाव आहे, तिथं रान आहे. परवा मावळमध्ये त्यांचे नातू जाऊन उभा राहिले पार्थ पवार, तिथं काय त्यांची जागीरदारी आहे? आता त्यांचा दुसरा नातू कर्जत जामखेडमध्ये जाऊन उभा राहिलेला आहे. असं काय नाही आहे, तुम्ही केलं ते चालतं आणि दुसऱ्यांनी केलेलं चालत नाही. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मानसिकता ती राहिलेली नाही, त्यांना हे माहीत नाही ना. पवारसाहेब हेच त्यांचं दैवत, पवारसाहेब हेच त्यांचं संविधान, पवारसाहेब हेच सगळं त्यांचं, असं त्यांचं झालं. त्यांना बाकी काही विचारच माहीत नाही. साहेब हाच त्यांचा एक विचार, त्याच्या बाहेर ते कधी पडलेले नाहीत, त्यामुळं ते बोलत आहेत. त्यांना आता खरं राजकारण कळायला लागलं ह्या 15 दिवसामध्ये. काय करते 15 कळायला लागलं ना त्यांना, अरे बाबा असं काहीतरी असू शकतं. राजकारण हे विचारावरती चालतं, राजकारण हे विकासावरती चालतं, हे राजकारण नुसत्या घराणेशाहीवरती चालत नाही. ते लोकांना आता कळायला लागले आणि तुम्हाला 21 तारखेनंतर 24 तारखेला कळेल.
काय परिस्थिती आहे महाराष्ट्र तुमच्या होमग्राऊंडचा प्रश्न. काल पाटील भाषणामध्ये बोलताना असं म्हटलं की जरी शरीराने काही नेते हे अनिल भाऊंना पाठिंबा देत असले तरी ते मनाने तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काय बोलावं हे मी सांगू शकत नाही, पण माझी ठाम भूमिका आहे की आम्ही सगळेजण अनिल भाऊंच्या सोबत आहे आणि त्या इलेक्शनमधली सगळे ही म्हणजे उत्सुकता निघून गेलेली आहे. सगळी लोकं आमची अनिल भाऊंच्या सोबत आहेत, त्यामुळे कुणी शंका कुशंका मानायचं कारण नाही. आणि लोकांनी सुद्धा संभ्रमात राहू नये, लोकांनी संभ्रम कुठलाही ठेवू नये, आपण स्पष्टपणे अनिल भाऊंच्या बरोबर ठामपणे उभं राहायचं. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि तिथं आपला शिवसेनेचा आमदार असायला पाहिजे. तुमच्याबद्दल अजून एक असं आता म्हटलं जातंय की तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथली लाईन अगदी करेक्ट म्हणजे धरून चालता किंवा तिथे लगेच ऍडजस्ट होऊन जाता. हो, आपण जिथं काम करतो तिथंच काम करायचं. विश्वासघात करणं हे माझी भूमिका पहिल्यापासून नाही, कधीच असणार नाही. जिथं आपण काम करायचं ते प्रामाणिक करायचं, उघड करायचं, काय त्यामध्ये मागं पुढं ठेवायचं नाही. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. भारतीय जनता पार्टीबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी राहायला पाहिजे. बाकी आता सिनेमाचं वगैरे काय पुढे नियोजन? नाही, आता तर काय अजून नाही, पण काय एखादा चांगला पिक्चर आला तर करणार आहे. म्हणजे तिथे पण आवड अजून आहे. हो, तो पण एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. हो, तर आज गोपीचंद पडळकर साहेबांनी अत्यंत धावपळीच्या वेळातून आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा बडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी, ड्रायफ्रूट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉच शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा.